हरि ओम श्री राम अम्मज्ञ ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः। मी अलका विराना नावरे डोंबिवली पूर्व केंद्रामध्ये मी माझा एक अनुभव सांगत आहे। एकदा सगळी रात्री सगळे आवरावर केल्यानंतर मी गॅस पुसत असताना ओट्याच्या खाली एक मोठा कुकर आणि त्यावर एक छोटा कुकर असा मी पालथा घालून ठेवला होता। तर कसा धक्का लागून तो कुकर पडला आणि खाली एक छोटी शेगडी आहे तर त्या शेगडीवर पडल्यामुळे त्याचं बटन ऑन झालं पण ते काय तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही। मी वरचा गॅस व्यवस्थित पुसून वगैरे नंतर झोपायला जाताना मग मी बापूंच्या फोटोसमोर बसून रामरक्षा हनुमान चालीसा म्हटलं आणि परत झोपायला जात होते तर घरात गॅसचा वास सुटला होता। मी वरच्या शेगडीचे बटणं चेक केली तर ती व्यवस्थित बंद होती पण तेव्हा पण मी खालून गॅस बंद करत नव्हते सिलेंडरचा पण आता करते। ती बटणं चेक केली तर ती व्यवस्थित होती त्यामुळे काय असं माझ्या लक्षातच आलं खालच्या गॅसचं माझ्या लक्षातच आलं नाही की ते त्याचं बटन ऑन झालं आहे। ते त्यानंतर मी झोपायला गेले बेडरूमचा दरवाजा लावला त्यामुळे काय वास असा वाटला नाही। कसा काय मुलाला सकाळी 5:30 असं खूप तहान लागल्यामुळे तो जागा झाला आणि मग किचनमध्ये पाणी प्यायला गेलं तर सगळा घरभर वास सुटला होता। अगोदर ज्याला वाटलं की संडासा ड्रेनेजच्या तिकडचा वास येतो काय असं काय म्हणून त्याने मग गॅसजवळ चेक केलं तर असा खालच्या शेगडीमधनं सुसू असा आवाज येत होता आणि खूप गॅसभर घरभर गॅसचा वास सुटला होता। मग त्याने खालच्या शेगडीकडे बघितलं तर त्याचं बटन ऑन झालं होतं आणि तिथनं गॅस निघत होता। मग त्याने तो बटकन बंद केला खिडकी उघडली आणि मग आम्हाला सांगत आला की आपला गॅस चालू होता। त्या आम्ही त्या म्हणजे खूपच घाबरलो त्याच्या काय म्हणजे मिस्टर सकाळी उठून थोडं गॅस पड अगोदर माझ्या अगोदर उठून गॅस ऑन करतात थोडं असं गरम पाणी करून प्यायला जर तेव्हा जर मुलगा उठला नसता यांच्याही लक्षात आलं नसतं त्यांनी गॅस पेटवला असता तर मोठा अनर्थ झाला असता। बापूंना अम्मजीनं म्हणते की त्यांनी माझ्यावरचं खूप आमच्या कुटुंबावरचं खूप संकट मोठं दूर केलं। बापूंच्या चरणी अम्मजीनं म्हणते आणि असंच तुमच्या चरणाचं ठेवा बापू हीच प्रार्थना करते। तुम्ही खूप प्रेमळ आहात मी अम्मज्ञ बापू हरिओम श्रीराम अम्मज्ञ नाथ संगीत।